मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायलीला डिस्चार्ज मिळालेला असतो अर्जुन घरातील सगळेजण आता तिच्या स्वागताची छान तयारी करतात तर विमला ही सायलीचं औक्षण करून लगेच तिला साखर खायला देते त्यावरती आता अर्जुन म्हणतो आपण अगोदर आतमध्ये जाऊयात ना सायलीला एवढं वेळ उभं नाही राहता येणार तर आता मला तोंड गोड करायचं आहे अगोदर असं चैतन्य म्हणतो तेव्हा कल्पना म्हणते अरे चैतन्य तू आज इथे हेच थांबायचं आहेस कारण की आज आपल्या घरी खूप गोडाचे पदार्थ बनणार आहेत तेव्हा चैतन्य खूपच खुश होतो आता अर्जुन सायलीला हळूहळू आतमध्ये येण्यासाठी मदत करत असतो तर आता अर्जुन सायलीची खूपच काळजी करत असतो तिला व्यवस्थित हळूहळू बसायला सांगतो ते पाहून कुसुमच्याकडे पाहतच राहते त्यानंतर आता विमला सायलीला पाणी घेऊन येते तर अर्जुन लगेच पाण्याचा ग्लास घेणार असतो तोच कुसुम त्याच्या हातातून तो ग्लास सोडून घेते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा सायली तू बरी आहेस ना असं आता अर्जुन विचारतो तर कुसुम कुसुमसुद्धा विचारते सायली तुला बरं वाटतंय ना बाळा तेव्हा सायलीला आता कुणाला उत्तर द्यावं हेच समजत नाही तर आता सायलीच्या जवळ कुसुम ही अर्जुनला येऊनच देत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो चल सायली आपण आपल्या रूममध्ये जाऊ काय आहे नाही ते सगळेजण गप्पा मारत तुझ्याबरोबर बसले तर तुलाच खूप त्रास होईल तेव्हा आम्हाला समजतंय की तिच्याबरोबर गप्पा मारायच्या नाहीत आणि बोलायचंसुद्धा नाही तिला त्रास होईल त्यामुळे तिला थोडा वेळ इथेच बसू द्यात असं कुसुम अर्जुनला म्हणते तेव्हा कुसुम म्हणते मी एक बोलू का अहो सायलीला पायऱ्यावर चढता येणार नाही त्यामुळे आपण इथे खाली कुठे ठेवू शकत नाही का तिला तेव्हा आता अस्मिता रागातच म्हणते ती आम्ही आमचं ठरवू तू सांगू नको आम्हाला कुठे काय करायचं आणि कुठे नाही त्यावरती कल्पना म्हणते अस्मिता जरा गप्प बस तर आता अर्जुनला टेन्शन येतं तो आता मनातल्या मनात विचार करू लागतो सायली इकडे गेस्ट रूममध्ये कशी राहणार तिने तर आपल्या रूममध्ये राहायला हवं असं म्हणून आता तो कल्पनाला म्हणतो मम्मा अगं डॉक्टरांनी सायलीच्या सगळ्या औषधांचं शेड्यूल ठरवलंय ते मी बरोबर व्यवस्थित तिला देईल मग तेव्हा कल्पना म्हणते अरे ती इथे गेस्ट रूममध्ये राहिली तरीही मी तिची व्यवस्थित काळजी घेईल तुला काय वाटलं रे अर्जुन मला काही लिहिता वाचता येत नाही का तेव्हा आता प्रताप म्हणतो अरे सायलीसारख्या पायऱ्यावर खाली चढून तिला खूप त्रास होईल तेव्हा अर्जुन म्हणतो पण तिला रूममधून खाली यायचंच नाहीये तिला जे काही लागेल ना ते मी रूममध्येच नेऊन देईल त्यामुळे खाली येण्याचा प्रश्नच कुठे राहतो आता सायलीने आमच्या रूममध्येच राहावं की अर्जुनची धडपड आता सगळेजण पाहत असतात ता। तेव्हा चैतन्य म्हणतो अगं मावशी इथे काय चाललंय तुला माहिती आहे का त्यावरती कल्पना म्हणते काय रे तर आता चैतन्य म्हणू लागतो ग मावशी तुझ्या अर्जुनचा तुझ्यावर विश्वासच नाही आहे की तू सायलीची व्यवस्थित काळजी घेऊ शकते तेव्हा आता मनातल्या मनात, मनात कुसुम विचार करू लागते की ह्या चिड़के। रूममध्ये मला तर सायलीला ठेवायचंच नाहीये पण सर्वांसमोर आता कशी बोलू हाच कुसुमला प्रश्न पडतो अर्जुन म्हणतो मम्मा अगं गेस्ट रूममध्ये राहणं तसं प्रॅक्टिकल शक्य नाहीये कारण तेथे खूप बाहेरचे आवाज येतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात अस्मिताची रूम एकदम शांत आहे तिथे कसलाही आवाज येत नाही हो आता अस्मिता माझ्या रूममध्ये शिफ्ट होईल आणि मग सायली तेथे राहील त्यावरती आता सायली म्हणते नको पूर्णाजी राहू द्यात तेव्हा आता अस्मिता म्हणते नाही मला माझीच रूम आवडते मी नाही राहणार तिकडे मला एकटीलाच राहायला आवडतं तर आता कल्पना म्हणते अगं तुझ्या सासरी तुझी एक रूम असेल ना एकटीचीच असेल तू जा तिकडे राहायला तेव्हा आता सगळेजण अस्मितावर हसतात तर पुढे पूर्ण आजी म्हणतात की अस्मिता अगं एवढंही वाईट वागायचं नसतं चला आपण सायलीला गेस्ट रूममध्येच राहायला सांगूयात अर्जुन म्हणतो नाही पूर्णा आजी कसं शक्य आहे तिथे रूम बंद असते ना म्हणून खूप कुबट वास असतो आणि रूम फ्रेशनर मारावा लागेल माझ्या बायकोला तो वास सहन नाही होणार तेव्हा सायली म्हणते ठीक आहे आपण जाऊयात आपल्या रूममध्ये आता अर्जुन आणि सायली रूममध्ये जायला निघतात तेव्हा कुसुम म्हणते माझी सायली काय आता पायऱ्या चढणार का तिला त्रास होईल त्यावरती अर्जुन म्हणतो मी तिला अलगद उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो तुम्ही नका काळजी करू कुसुमताई तेव्हा सायली म्हणते नको हा तसंही आता मला बरं वाटतंय मी चालू शकते व्यवस्थित अर्जुन आता तिचा हात पकडतो दोघेही पुढे जायला निघतात कुसुम अर्जुनला म्हणते तुम्ही सोडा मी घेऊन जाते तरीही अर्जुन आता तिचं ऐकत नाही आता अर्जुन आणि सायली दोघेही त्यांच्या रूममध्ये जायला निघतात तर आता सायलीला थोडं पुढे चालता येत नसतं अर्जुन तिच्या कमरेला पकडतो तेव्हा आता का का आता कुसुमला खूप राग येतो ती मनातल्या मनात म्हणते अरे तू तुझी काही खरी बायको आहे ज्या कमरेवरचा हात काढ रे चिडके बिब्या असं म्हणून आता कुसुम खूपच चिडत आता कल्पना म्हणते पूर्ण आई खरंच अर्जुन आणि सायलीची जोडी खूप परफेक्ट आहे तर प्रताप म्हणतो तेथे असणाऱ्या नर्ससुद्धा म्हणत होत्या की कोणताही नवरा आपल्या बायकोसाठी एवढा अस्वस्थ होत नाही एवढी काळजी करत नाही एवढा अर्जुन सायलीची काळजी करत होता क तेथे सगळेजण अर्जुनचं कौतुक करत होते की कि बायकोवर किती प्रेम करतोय तो तर इकडे अण्णाचा माणूस फोन उचलत नसतो तेव्हा अण्णाला खूप टेन्शन येतं साक्षी म्हणते कशी माणसं तुम्ही पाळली आहेत तुमचं तुम्हालाच तुम्हा तुम्हा कळत नाही तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि म्हणतो की ए महिपत अरे तू हे काय केलंस माझ्यावर जर काही आरोप आला ना तुझ्याकडे बघतोच तू माझी अख्खी जिंदगी बर्बाद करून सोडली आहेस आता असं म्हणून त्या दोघांमध्ये खूपच वाद होतात तर आता तू जे चिरकुट गुंड पाळले आहेत तेच सुद्धा ऐकत नाही तर त्या सायलीला तरी काय मारणार ती सायली जिवंत आहे आता तू डोईजड व्हायला लागला आहे अरे वीस वर्षापूर्वी तुला एक काम दिलं होतं ते म्हणजे की त्या तिघांना खपवायचं परंतु तू एकही एक कामधड केलं नाही दादा जिवंत राहिला ती सायलीसुद्धा जिवंत आहे आणि मग आता ती प्रतिमा वहिनीसुद्धा आली असं समजतंय हे बघ हे प्रकरण डोईजड झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मी यात अजिबात अडकणार नाही तर एका टपरीवरचा साधासा गुंड होता आणि तुला मी मोठं केलंय मी तुला पाळलंय आजपर्यंत इथून पुढे एक कवडीसुद्धा तुला मिळणार नाही अरे तुझी ती टपरी आहे ना ती बंद करून टाक आणि तीर्थयात्रेला जा मागे केलेली पाप तरी धुवून जातील असं म्हणून नागराज हा खूपच चिडतो हा माझ्यावर कसले आरोप करायचे नाही असं अण्णा म्हणतो त्यावेळी नागराज हा लगेच अण्णाची कॉलर पकडतो तर त्या दोघांमध्ये खूप वाद होऊ लागतात ते पाहून साक्षी आता म्हणते की शांत राहा तर नागराज म्हणतो की तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला तेव्हा साक्षी म्हणते की अगं प्रिया तू काहीतरी बोल तर प्रिया म्हणते की काहीच नाही बोलू शकत मी आता कारण मी सायलीची जागा घेतली आहे माझ्या हातात आता काहीच नाही आहे असं म्हणून ती पण नागराजबरोबर आता निघून जाते इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो तुम्हाला जर काही हवं असेल तर माझ्याकडे मागायचं तेव्हा सायली म्हणते ठीक आहे अर्जुन तिला औषधं खायला सांगतो त्यावरती सायली म्हणते माझं तोंड खूप कडू पडलं आहे सर हे औषधं खाऊन त्यावरती अर्जुन म्हणतो आपण काय करू डॅडला ना गोड औषधं बनवायला सांगू आणि मग तुम्हाला देऊ सायली त्याच्याकडे पाहतच राहते तर इकडे कुसुम म्हणते की तुम्ही सर्वांनी खरंच खूप काळजी घेतली सायलीची तुम्ही देव माणूस आहात त्यावरती आता प्रताप म्हणतो की काळजी जी घेणं महत्वाचं होतं कल्पना म्हणते सायली जशी तुमची आहे ना तशी आमची सुद्धा आहे आम्हाला लेकीसारखी आहे बक, ती आणि मला खरं तरी यांचं खूप कौतुक वाटतं ती आता प्रतापला म्हणते खरंच तुम्ही शेवटपर्यंत आमच्या बरोबर होतात मला खूप आनंद झाला त्यावरती प्रताप म्हणतो हे बघ तुला सगळ्यात जास्त माझी गरज होती म्हणून मी तिथे थांबलो तर कुसुम म्हणते खरंच तुमचे आभार मानावे तितके कमीच आता मी सायलीला भेटते आणि मग घरी जाते आता असं म्हणून ती सायलीच्या असते तर इकडे आता सायलीला वॉशरूमला जायचं असतं म्हणून ती उठण्याचा प्रयत्न करते तिला त्रास होऊ लागतो तर अर्जुन पटकन तिला आता पकडतो तेवढ्यातच कुसुम तेथे येते आणि म्हणते हे काय चाललंय तुमचं सायली तर आता कुसुम म्हणते की अजिबात तिच्या जवळ जायचं नाही मी तुम्हाला सांगितलं होतं ना सायली म्हणते गप्प बसणार मला वॉशरूमला जायचंय तेव्हा आता कुसुम लगेच तिला वॉशरूमला घेऊन जाते तेव्हा आता कुसुम ही अर्जुनवर खूपच भडकते आणि म्हणते तुम्हाला काय गरज होती हो हे असं असं करायची इथे इथे तिच्या हात लावायची कमरेला वगैरे तेव्हा अर्जुन म्हणतो मी जस्ट पकडलं होतं तिला तिला आधाराची गरज होती आत्ता पण पाहिलं ना त्या कधी काही सांगत नाहीत मला तेव्हा कुसुम म्हणते चार पावलं तिच्यापासून लांबच राहायचं अर्जुन म्हणतो काही नाही मी ते नकली हात भेटतात ना सात फुटाचे ते लावून घेतो आणि म्हणतो सायली राईटला वळ सायली लेफ्ट लावळ असं म्हणून अर्जुन खूपच कॉमेडी करतो त्यावरती कुसुम म्हणते इथे काय विनोद चाललाय का कुठेही विनोद सुचतात तेव्हा अर्जुन एकदम सिरियस होत म्हणतो की तुम्हाला तर माहिती आहे मला सायलीची वाटते काळजी तेवढ्यातच आता सायली बाहेर येते आणि म्हणते तुम्ही दोघे एकत्र आलात ना मला खरंच खूप टेन्शन येतं तर अर्जुन म्हणतो की तसं काही नाहीये आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तेव्हा अर्जुन आता सायलीच्या खांद्याला पकडतो आणि तिला बेडवर बसवतो तर कुसुम सारखी म्हणत असते की हात काढा अगोदर खांद्यावर हात का ठेवताय तर आता कुसुम सारखी पुढे पुढे करत असते आणि म्हणते तिच्या मांडीला का हात लावला तिच्या अंगावर तुम्ही पांघरून का घालताय मी आहे ना मी करते सगळं हा अर्जुन आता खूपच चिडतो आणि कुसुमला म्हणतो की मिसेस सायलींना माहितीये मी त्यांचा किती रिस्पेक्ट करतो आणि त्यांच्याबद्दल चुकीचा गैरसमज कधीही करून घेणार नाही आणि विचार सुद्धा त्यामुळे तुम्ही सारखं सारखं पुढे करत जाऊ नका असं म्हणून आता तो खूपच भडकतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे तू तर सायलीच्या प्रेमात पडायला लागला आहेस आणि पडला आहेस त्यावरती अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे ते वा चैतन्य त्याला जाणीव करून देतो की अरे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दे, तू देवासमोर हात जोडलेस सायलीसाठी आणि तिची तू किती काळजी करतो तुझ्या डोळ्यात तुझ्या मनात आणि तुझ्या ओठावर तिच्याविषयीचं ते प्रेमच दिसतंय तर आता अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा